राधे राधे मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहो चौदर पाडायला. कालचा म्हणजे कालचा ब्लॉग तुम्हाला जरासा लेट आहे म्हणजे त्यासाठी मी माफी मागत आहे, सॉरी. माझा यो ब्लॉग चांगला असेल कारण की आज महाराष्ट्रीला आहे ना. मग चला तुम्हाला तिकडं पोचून दाखव. गाई जाम पाऊस पडायला लागले, ढगावी नुसता कालोख घातलेला आहे बघा. पूर्ण अख्खं ढग अख्खं कालोख पडलेलं आहे. आता मी रिक्षाने जाणार आहे बाबा, जे ते तनू आहे. तर चला चौदा पाडायला तर जायचं आहे. जाम कालोख असते पाऊस चावी. चला सौंदर पाडायला पोहोचलेला. आता आतमध्ये घुसता. चला तुम्हाला दाखवतो. भगवंताच्या आगमनाने समग्र ब्रजमंडळ आनंदाचा अनुभव घेत होत, आनंदाचा प्रत्यय घेत होत. त्याच कारण राम कृष्ण हरी रे, राम कृष्ण हरी. तर आता काही जाम पाऊस पडायला लागला, काय माहित अचानक जाम जोरात आले पाऊस. आता बघायला खूप पाणी पडत. तुम्हाला भूतभीत याच काही समजत का? भूतांचे सगळे आपलीच संघटना आहे का? भूते वेताळे नाचती. पाऊस पडत त्यामुळे वरती आम्ही तालपत्री वगैरे टाकलेलं आहे तिथे महाराजांच्या इथे, पण टाकलेलं आहे तालपत्री कारण ते भिजावणे म्हणून. आता सगळे सेट झालेले पाहता, थोडं थोडं पाणी कमी होत. तालपत्रीला भिजवल्या, खुर्च्या बिर्च्या टाकल्या, खुर्च्या आम्ही तिकडून आणल्या. आता लोक बसली हे बघ. यावी पण जाम मेहनत आहे जय. चला आता पुढचं दाखवून Yeah.
आता गाईस बेबी राधा कृष्णांची आगमन झालेलं आहे. आता ते एकदम महारास करणार आहेत. चला बघूयात. खूप आनंद होतो गाईस. प्रत्येकाने भागवत आला तर कुठे ना कुठे जिथे असेल तिथे गेलाच तर पाहिजे. माझी विनंती आहे तुमच्याशी. Oh,
आपण पाणी पाणी काल ते आता हे माझं मित्र आणि सगळं इकडचं चौदा पाड्याचं. अरे कहना क्या चाहते हो? माहित नाही मी सगळं कट झाला. मित्रांनो याला खूप सबस्क्राईब त्यांनी सर्वांना खूप प्रेम द्या आणि सबस्क्राईब करा. खूप आपल्या भावाला एकदम खूप प्रेम द्या आणि याची केली ना तुम्ही किती पत्रावली वाऱ्याला आले. आम्ही आता बसलो जेव्हाला कुठली माझी आहे रे तोंडली एक दे एक दे. आमच्या गावातला अनिकेत घोडे समाजसेवक रील्स मध्ये येत आहे का? मनोज दादा आला तर गाईत आता मी घरी आलेलो आहे. कपडे बिपडे चेंज केला तर चाललं झोपायला. तर चला पुन्हा एका व्हिडिओमध्ये नंतर भेटूया. राधे राधे.